मोठी बातमी आता पाहूयात. वसंतदादांचे नातू विशाल पाटील निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय. विशाल पाटील यांच्या प्रतिनिधींनी हा निवडणूक अर्ज घेतलेला आहे आणि विशाल पाटील लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय. विशाल पाटील अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ही आताची मोठी बातमी आपण पाहतोय. वसंतदादांचे नातू विशाल पाटील निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय. विशाल पाटील अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या मुद्द्यावरून सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील देखील मोठ्या प्रमाणात या निर्णयावरून नाराज आहेत आणि आता जी मोठी बातमी समोर येते त्यानुसार विशाल पाटील अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विशाल पाटील यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अर्ज घेतलेला असल्याचं देखील समोर येत आहे. त्यामुळे विशाल पाटील आता लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण सध्या आपल्या सोबत जोडले गेले. दीपक, सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यावरून विशाल पाटील नाराज असल्याचं या आधीच समोर आलं होतं, मात्र आता ते अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येते. नक्कीच, आजपासून नामनिर्देशन दाखल करण्याला सुरुवात झालेली आहे आणि आज अर्ज नेण्यासाठी सुद्धा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत. विशाल पाटील यांचे प्रतिनिधी सुद्धा आता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते आणि त्यांनी सुद्धा विशाल पाटील यांच्यासाठी अर्ज नेलेला आहे. माध्यमांनी त्यांच्याशी विचारणा केल्याचा अर्ज लढण्यासाठीच आम्ही नेत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे, मात्र कोणत्या पक्षातून लढणार याबाबत कुठल्याही माहिती मिळाली नाही आहे. अर्ज नेला याचा अर्थ विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हे मात्र निश्चित झालेलं आहे. मात्र या एक दोन दिवसामध्ये जर पुन्हा घडामोडी सक्रिय झाल्या तर हा मतदारसंघ काँग्रेसला गेला तर ते निश्चितच काँग्रेसचे उमेदवार असतील. जर काँग्रेसला गेला नाही त्यानंतर मात्र ते अपक्ष लढतील अशी एक शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. निश्चितच, आणि या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ. कृतास या माहितीसाठी धन्यवाद.